praise the lord प्रभूचा आभार टुडे वी आर गोइंग टू लर्न समथिंग न्यू आज काहीतरी नवीन बघणार होत आपण कनेक्टिंग टू डेस्टिनी हेल्पर्स आयुष्याच्या दिशेला मदत करणाऱ्या लोकांच्या संपर्कात येणे कनेक्टिंग टू डेस्टिनी हेल्पर्स आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणाऱ्या लोकांच्या संपर्कात येणे मेनी टाइम्स वी डोंट थिंक पीपल आर इम्पॉर्टंट अनेक वेळा आपल्याला असं वाटतं कि नाही लोक महत्वाची नसतात बट देर आर डेस्टिनी पण नेहमी असं नसतं बेटा कधी कधी देव तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा पूर्ण करायला काही खास लोकांना तुझ्या मदतीसाठी पाठवतो डू नो माय हेल्पर मला कसं कळायचं की माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारा हा माणूस माझ्या जीवनात आलाय हाऊ डू आय नो मला कसं कळायचं मला कसं कळणार डेस्टिनी हेल्पर्स आर अ फॉर इच पर्सन एक तर आयुष्याच्या दिशेला मदत करणारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेमलेले आहेत अँड इट इज अ साइन बाय गॉड आणि देवाने नेमलेले आहेत

Uh, नस्ते उद्योग मराठी ज्याला मी म्हणते की कशाला उगीच हो ते नसते उद्योग करायला लागणार नाहीत टू रियली कॅप्चर ऑफ एनीबडी आणि कुणाचाच लक्ष तुम्हाला तुमच्या सादरीकरणात परफॉर्मन्स मधन वेधून घ्यायची गरज पडणार नाही You just need to be faithful to God. केवळ देवाशी तुम्हाला विश्वासू आणि इमानदार राहावं लागेल. Faithful to people. लोकांशी सुद्धा विश्वासू आणि इमानाने राहावं लागेल. You need to love God. आणि देवावर प्रेम करावं लागेल. You need to love your neighbors. आणि शेजाऱ्यावरती सुद्धा प्रेम करावं लागेल. And God will attach

परच काही असतं आमेन आमेन अँड गॉड हॅज ऑलरेडी प्रिपेयर्ड द हार्ट ऑफ समवन आणि देवाने ऑलरेडी कुणाचं तरी हृदय तयार केलेलं आहे हु हॅज बीन असाइंड फॉर यू एज अ डेस्टिनी हेल्पर इन दिस वर्ल्ड देवाने तुझ्यासाठी या जगामध्ये तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला पूर्ण करण्यासाठी निवडलेलं आहे यू नीड टू बी फाउंड इन द राईट प्लेस त्याच्यासाठी तुम्ही योग्य जागे सापडायला पाहिजे आमेन योग्य जागेत सापडायला पाहिजे युनिट बी फाउंड इन क्राइस्ट क्रिस्ता सापडायला पाहिजे युनिट बी फाउंड क्राइस्ट वर्क आणि क्रिस्ताच काहीतरी काम करताना सापडायला पाहिजे यु विल स्पॉट युअर डेस्टिनी हेल्पर आणि नक्की तुम्हाला तिथेच तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणार कोणीतरी सापडेल गॉ देवाला धन्यवाद Amen. Amen. You need to be like Ruth. तुम्ही रूथ सारखं व्हायला हवं लव्हिंग गॉड देवावर प्रेम करत लव्हिंग युअर पीपल लोकांवर स्वतःच्या लोकांवर लोकांवर प्रेम करत अँड देन गॉड विल पुट युअर फुट इन दॅट बोआस फील्ड आणि देव बरोबर तुमची पावलं बवाजाच्या शेतात पाडेल नसते उद्योग न करता शी डेंट इव्हन नो रूथला ला माहीत पण नव्हतं दॅट a man named Boaz existed. की बवास नावाचा कोणी एक माणूस किंवा पुरुष अस्तित्वात आहे तिला माहित नव्हतं बट नो प्रॉब्लेम पण काही हरकत नाही as long as god knows जोर देवाला ठाऊक आहे as long as god knows जोर देवाला ठाऊक आहे झालं that's important ते महत्त्वाचं आहे amen amen

जाऊ दे क्रिस्टा राईट साइड मौजीकडे बघा से प्रेस द लॉर्ड ब्रदर सिस्टर जे असतील ते आता गिळायचं सगळं गिळायचं आणि जे आहेत त्यांना प्रेस द लॉर्ड सच्चे दिल से बोल दे बेटा वी डोंट नो आपल्याला माहित नाही दॅट पर्सन मे बी असाइंड टू हेल्प यू कदाचित तोच माणूस तुला मदत करायला देवाने ठरवलेला असेल याही मालूम आहे ना आपले तो कुछ मालूम ही नहीं है अँड समटाइम्स कधी कधी

सारखंच काय कपाळाला आठ्या मारून येत हो समटाइम्स टू हॅव गुड कमेंट्स कधी कधी चांगले कमेंट देणं ओनली ऑन द फेसबुक फक्त फेसबुक बट ऑन द फेस ऑल्सो अरे दूर दूर से क्या कमेंट डाल रहे हो आके सामने कभी कमेंट करो फेस गॉड कभी हमको देख के बोलो कपल अच्छा है वी आर ऑलवेज फेसबुक कमेंट आपण नेहमी फेसबुक वर कमेंट टाकतो इंस्टा वर कमेंट टाकतो मुलाकात नाही रहती ना बेटा

तो तुझ्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा देवाकडनं नेमलेला आहे अ लिटल टॅप फ्रॉम युअर एंड तुझ्या बाजूने थोडस की माझ्या आयुष्याची दिशा काय आहे ही विल त्याला कळेल ऑर्डि टू हेल्प यू की मला देवाने ह्यांना मदत करायलाच नेमलेला आणि ठेवलेला आहे आर यू गेटिंग मी का मी काय टच माय हार्ट तरी स्पर्श माझ्या हृदयात झाला पाहिजे

मी so, करायला तयार आहे सो अ डेस्टिनी समवन डिवाइनली कनेक्टेड आयुष्याच्या दिशेला मदत करणारे कोणीतरी दैवी नात्याने जोडलेले असतात कनेक्टेड टू योर डेस्टिनी तुमच्या दिशेला जोडलेले दैवी रीतीनं ही ऑर शी इज रेडी टू हेल्प यू तो किंवा ती तुम्हाला मदत करायला तयार असतात टू अचीव वॉट गॉड प्री uh, फॉर यू ज्यामुळे देवाने तुमच्यासाठी पूर्वनियोजित जे करून ठेवलेलं आहे ते तुम्हाला करायला मदत व्हावी नोट अ कम्स अप इन लाईफ अ लोन आयुष्यामध्ये कोणीही एकट उत्कर्षाला येत नाही नो यू नाईट सम पीपल टू पुश यू काही लोक आपल्याला वर ढकलायला लागतात बेटा ऍज इट इज इन द वर्ल्ड सो इट इज इन द किंगडम आणि जसं जगात आहे तसं देवाच्या राज्यात पण आहे दो जरी द ग्रेटेस्ट डेस्टिनी हेल्पर इज गॉड सगळ्यात मोठा आयुष्याच्या दिशेला मदत करणारा देव स्वतः आहे फायनली यू हॅव टू लुक टू गॉड तर ते शेवटी तुम्हाला देवाकडेच पाहायला लागणार आहे डोंट लुक टू मॅन माणसाकडे बघूच नका लुक टू गॉड देवाकडेच शेवटी बघून आपल्याला जगायचं आहे गॉड ऍक्ट एज अ हेल्पर जी देवाची इच्छा पूर्ण त्या सगळ्यांना मदतगार म्हणून देवच येणार आहे ऑल दोज हु विल वर्क फॉर इस किंगडम आणि जी सगळी माणसं देवाच्या राज्यासाठी काम करणार आहेत त्यांची नैया पार लावायला शेवटी देवच येणार हेल्प आणि देव नक्की त्यांना मदत करणार आहे गॉड इज टू हेल्पर देव आपला मदतगार आहे मेरा मददगार खुदा है वेरी क्लोज हेल्पर एंड फॉर जवर सा मददगार है एमेन अमेन इन मेनी प्लेसेस अनेक जागी गॉड प्रॉमिस्ड एंड डिस्क्राइब इन सेल्फ एज अ हेल्पर परमेश्वराने वचन वचन आणि स्वतः वर्णन मी तुझा मददगार या रीति न के बाइबल से थर्टी थ्री वर्ष ट्वेंटी सिक्स अनुवाद तेतीसावा अध्याय आणि त्यातल्या सव्वीसाव्या वचनामध्ये बायबल असं देर इज नन लाईक अन टू गॉड ऑफ जशुरन हु राईट अपॉन द हेवन इन दाय हेल्प अँड इन इज एक्सलन्सी ऑन द स्काय अनुवाद तेतीसावा अध्याय सव्वीसावं वचन हे यशुरुना देवासारखा कोणी नाही तो तुझ्या साह्यासाठी आकाशावर आणि आपल्या उत्कृष्टपणाने नभोमंडळावर स्वार होऊन चालतो देवासारखा कुणी माहितीच असेल गॉड इज अ रेफ्यूज अँड स्ट्रेंथ परमेश्वर आपला आश्रय स्थान आणि आपली ताकद आहे आपली तात्कालिक मदत परमेश्वर आहे हे वचन तुम्हाला माहितीच असेल आणि म्हणूनच देव याकोबाला म्हणाला आय विल हेल्प यू मी तुला मदत करी आय विल अप होल्ड यू विथ माय माझ्या धार्मिकतेच्या म्हणजे नीतीमत्तेच्या उजव्या हाताने मी तुला धरी Say he didn't say I will help you Israel देव असं नाही म्हणाला की इस्रायला मी तुला मदत करीन आय विल हेल्प यू जेकब याकोबा मी तुला मदत करीन समटाइम्स वी ऍक्ट लाइक जेकब कधी कधी आपण सुद्धा याकोबा सारखे वागतो अँड ओनली समटाइम्स वी ऍक्ट लाइक आयझक आणि कधी कधी आपण इसाक सारखे इस्रायल कधी कधी आपण इस्रायल सारखे फार कधी कधी आपण इस्रायल सारखे वागतो जास्त वेळा आपलं वाग वागणं याकोबा सारखंच असतं बट येट गॉड सेज तरी दे म्हणतो जेकब आय विल हेल्प यू याकोबा मी तुला मदत करीन बेटा आमेन आमेन इस्रायल मे नॉट नीड मच

यश एक्केचाळीस दहा आणि अकरा तू भिवू नको मी तुझ्या पाशी आहे घाबरू नको मी तुझा देव आहे मी तुला सबळ करीन सहाय्य करीन मी आपल्या न्यायीपणाच्या उच्या हाताने तुला आधार देईन अकरा पहा जे सर्व तुझ्यावर खवळलेले आहेत ते लाजवले जातील व शरमतील जे तुझ्याशी झटापटी करतात ते शून्यवत होतील व नष्ट होतील सांगायचं तात्पर्य असं आहे की देव आपल्याला नेहमी मदत करतो स्पेशली वेन वी के नॉट हेल्प असं खास करून जेव्हा आपण स्वतःला काही मदत करू शकत नाही त्यावेळेला देव तो आपल्याला मदत करायला येतो इफ एनी टाइम यू डिझायर टू मीट युअर डेस्टिनी कधी कधीही जर तुला असं वाटलं की माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारा किंवा करणारी कोणीतरी मला भेटावी यु हॅव टू डू वन थिंग एक काम त्यावेळेला करायचं फोकस युअर एटेन्शन ऑन डेव्हलपिंग युअर रिलेशनशिप विथ गॉड आपलं लक्ष्य आपलं स्वतःचं लक्ष माझं देवाशी मी कसं नातं विकसित करू यावर लावायचं सबकी छोड़ो खुदकी देखो बिकॉज की माझं देवाशी कसं नाते बिकॉज कारण द वन हु विल सेंड यू द हेल्पर इज गॉड कारण जो तुला मदतगार पाठवणार आहे तो देव आहे दैट्स व्हाई बिल्ड अ रिलेशनशिप विथ म्हणून मी म्हटलं म्हणालो की देवाशी तसं नातं बांधा द बेटर यू नो गॉड जेवढं चांगल्या रीतीने पद्धतीने तुम्हाला देव कळेल द बेटर यू विल रेकग्नाइज हिज हेल्प तेवढं चांगल्या रीतीने तुम्हाला देवाकडून आलेली मदत पण कळेल

एखादा माणूस बायबल वाचू शकतो अँड स्टिल नॉट हॅव अ लॉविंग फेलोशिप विथ झीज आणि तरी यशुशी यशूंशी त्याची प्रेमळ सहभागिता नसेल बायबल खूप वाचत आहे पण यशूंशी प्रेमळ काडीवर संबंध नसेल हे वन डे वी विल स्पीक अबाउट दिस एके दिवशी हाही विषय मी घेईन वॉट इज इम्पॉर्टंट की महत्त्वाचं काय द वर्ड ऑफ गॉड ऑर जीज सेवाचा शब्द काय येशू काय महत्वाचं आहे इट मे लुक अ व्हेरी कॉन्ट्रोवर्सिल सब्जेक्ट आणि विरोधात्मक विषयच वाटणार आहे हा बट वन्स आय एक्सप्लेन टू यू विल अंडरस्टँड पण तुम्हाला मी समजावून सांगितलं की तुम्ही समजणारी माणसं आहात समजून घ्या जस्ट बिकॉज दे वर ओनली इन द लॉ आणि केवळ ते फक्त नियमशास्त्राखाली असल्यामुळे दे बिकेम एन अनलविंग पीपल ते ना प्रेम न करणारे झाले अँड डिड नॉट रेकग्नाइज जीसस आणि त्यांनी येशूला ओळखलच नाही सी बिकॉज दॉज अल्टीमेटिनी हेल्पर कारण मसीहा त्यांच्यासाठी एक अल्टीमेट त्यांच्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा करता धरता होता बिकॉज ही सेड आय एम कारण मसिहा म्हटला होता मी मार्ग सत्य आणि जीवन आहे ही इज युअर तोच तुमच्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा ही ऑल्सो डेलिगेट्स पीपल आणि तोच मसीहा तुमच्यासाठी लोकही नेमतो ही ऑल्सो डेलिगेट एंजल्स तो मसिहा तुमच्यासाठी देवदूत सुद्धा नेमतो ही ऑल्सो सेड आय विल सेंड द होली स्पिरिट असंही म्हटलंय की मी जाऊन तुम्हाला पवित्र आत्मा पाठवणार बिकट परिस्थितीत म्हणून माझं म्हणणं तुम्हाला एकच आहे प्रभु तुम्ही देवासोबत चालत नाही स्वर्ग तुम्हाला पाठिंबा देणार नाही कशाला द्यावा तुम्ही येशूवर प्रेम करत नाही देवदू तुमच्या बाजूला फिरक होणार सुद्धा नाही अनलेस जीसस इज ग्लोरीफाइड द होली स्पिरिट आल्सो विल नॉट कम आणि जो येशूना गौरव मिळत नाही तोवर पवित्र आत्मा सुद्धा येणार नाही कशाला यावा आमेन इट इज गॉड हु प्रोवाइड्स हेल्प अस फॉर अस टू फुलफिल हिज पर्पस ऑन दिस अर्थ देवा आपल्यासाठी मदतगार पाठवत असतो की या जगामध्ये आपली जी काही त्याने ठरवलेली दिशा आहे ती आपल्याकडनं पूर्ण व्हावी अशी काही माणसं असतात की ज्यांना फक्त तुमच्या सोबत राहायचंय सिम्पली बिकॉज दे वॉन्ट टू डू समथिंग सिम्पली त्यांना काहीतरी करायचं असतं म्हणून सच पीपल ऑलसो वेलकम आणि अशा लोकांचं पण स्वागतच आहे नाही असं नाही नॉट ओन्ली डस्ट मी हेल्प आणि फक्त आयुष्याच्या दिशेला मदत करणाऱ्यांचं स्वागत आहे असं काही नाही आय टोल्ड यू टेन पीपल यू कॅन सराउंड विथ दहा लोकांच्या अवतीभोवती तुम्ही कदाचित असाल एमेन अमेन अँड यू फ्लो विथ त्यांच्यासोबत तुम्ही वाहा राहा बटविन दीड्स

तू देवाच्या राज्याला मदत करणारे कुठेतरी बाजूला ठेवून टाकशील ही हेल्प he पीपल तो लोकांना मदत करतो और ही प्लेसेस पीपल अलॉंग यू आर विथ किंवा तो, तो लोकांना तुझ्या त्या मार्गामध्ये तुझ्याकडे पाठवतो

तरी सुद्धा गोष्ट अशी आहे मेनी अनेक आयुष्याला किंवा आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे दे नॉट बाय टू हेल्प यू कदाचित त्यांना स्वतःला कळणार पण नाही की देवाने त्यांना तुला मदत करायला पैदाही केलंय आणि विल नॉट नो इट ऑल त्यांना कळणार पण नाही की देवाने याच कारणाने या जगात मला पाठवलंय की मी यांना मदत करावी

तो लो गो आय विल सासूबाई ज्या कुठल्या चर्चला तुम्ही जाल त्याच चर्चला मी सुद्धा जॉईन होणार आहे

work, they will be helping us. रीतीने आपल्याला मदत करत राहतील देवाच्या कार्यात आपल्याला मदत करत राहतील आधार देतील सपोर्ट करतील दे मे नॉट इवन गेट द रेव्होल्युशन दॅट दे आर डेस्टिनी हेल्प आणि त्यांच्या डोक्यात तो प्रकाशही पडलेला नसेल की यांच्या ठरलेल्या दिशेला मदत करायला देवाने मला पैदा करून इथे ठेवलंय बट दे जस्ट लव गॉड दे जस्ट लव यू पण तन्मय त्यांचा देवावर आणि तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून ते करतात ओनली इन हेवन दे विल गेट द रेव्होल्युशन फक्त स्वर्गामध्येच त्यांना तो प्रकाश डोक्यात पडेल गॉड विल से एंटर इन द किंगडम आणि देव त्यांना म्हणेल

जास्त तुम्ही देवावर प्रेम कराल करा इजिअर यू गेट इन टू दीज ऑफ तेवढ्या सोप्या रीतीनं तुम्ही देवाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये येऊन बसाल देवावरती थोडं जास्त प्रेम यू डोंट हॅव टू यूज युअर माइंड आणि तुम्ही तुमचं मन वापरायची गरज नाही वेन यू लव गॉड देवावर जेव्हा आपलं प्रेम असतं गॉड मिराक्लसली पुट्स यू ऑन द राईट फाव त्या चमत्कारिक रीतीनं देव आपल्याला योग्य मार्गावर आणून बसवतो गॉड राईटली पुट्स द डेस्टिनी हेल्प इन युअर फाव आणि देव तुझ्या मार्गावरती तुझ्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारे सुद्धा आणून उभे करतो

अजून एक आयुष्याच्या दिशेला मदत करणारा आय वॉज प्रीचिंग मी उपदेश करत होतो आणि मी माझ्या कामाचा राजीनामा दिला होता आय हॅड नो मनी माझ्याकडे पैसे नव्हते डे इट वॉज फिनिश आणि त्या दिवशी असं झालं की माझे सगळे पैसे संपले देन मग माय बाईप साईड नथिंग इज देअर एट होम माझी बायको म्हणाली की घरात आज काही नाहीये आहे आय सेड यू शुड हॅव सेड इट आफ्टर द मीटिंग मी तिला म्हणालो की तू मीटिंग नंतर हे बोलायला हवं होतं सो द होल मेसेज वॉज फॉर मी नॉट फॉर द क्राउड मग मीटिंगचा त्या दिवशीचा संदेश सगळा मी माझ्यासाठी दिला लोकांसाठी दिला नाही गॉड विल प्रोवाइड योर नीड्स की देव तुझ्या गरजा भागवे ऑल द फायनान्स विल कम देवाकडून तुझा सगळा पैसा येईल टुनाइट इज गोइंग टू ब्लेस यू आज रात्री देव तुला आशीर्वाद देणार आहे ऑल सेन्स मध्ये शाळेच्या वर्गात यस ऑल दैट मेसेज वाज फॉर मी तो शनिवारचा नववा उपदेश माझ्यासाठीच झाला मीच केला माझ्यासाठी गेला सो so, दो पीपल सेड इट वाज अ ब्लेसिंग अँड मेसेज फॉर अस तरी पश्चात लोक येऊन म्हणाले की आमच्यासाठी आजचा मेसेज फार आशीर्वादी ठरला लोक तेव्हा तोंडावरती समोर समोर येऊन सांगायचे तबी सोशल मीडिया नाही था बहुत अच्छा God. था आमेन लोक मिलते थे आकर एंड देन वी वेंट होम आणि मामी घरी गेलो अ कपल केम एक जोडप घरी आलं लार्ज अमाऊंट ऑफ मनी दे गेम आणि खूप सारा पैसा त्यांनी मला दिला आयुष्याच्या दिशेला माझ्या मदत करणारे लोक देवाने पाठवले आणि काही देवदूत सुद्धा असे असतात की जे ठरलेल्या दिशेला मदत करणारे येतात ह्युमन डस्टनी हेल्प आणि मानवी दिशेला मदत करणारे करणार आहे डस्टनी हेल्प आणि पवित्र आत्मा सुद्धा आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणार आहे देवदूत पण आहेत लोक पण आहेत देव पण आहे अजून का

मी प्रभूचे आभार मानतो माझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे मदत करते जे देवाने माझ्याकडे आणले त्यातले जे काही स्वर्गवासी झाले काही मला सोडून गेले काही जगात गेले काही दुसऱ्या सेवेत गेले तरी त्या सगळ्यांसाठी देवाला धन्यवाद बायबल एक उदाहरण आहे लुक ऍट डॉटर फारोची कन्या बघा शिव बाय गॉड टू द सर्व फारोची कन्या राजकन्याची होती ना ती सुद्धा देवानं एक मदत करता म्हणूनच पाठवलेली होती मोशे बाळासाठी त्याच्या आयुष्याची दिशा पूर्ण करायला शी डिडन टी नो तिला कळलंही नाही दॅट शी वॉज गोइंग टू एंटर हिज डेस्टिनी की मोशेच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेन माझाही प्रवेश होणार आहे नो no, शी डिडंट रियलाइज इट तिला नाही कळलं ते की मी कुठल्या ख का काय या बाळाला मी घेतलेलं आहे शी वॉज डूइंग अ युझुअल जॉब आणि मोठं काम ती तिचं नेहमीचं काम तिथे पाण्यावर करत होती शी जस्ट हॅपन टू बी टेकिंग बाथ इन द नाईल रिव्हर आणि नाईल नदीमध्ये आंघोळ घेत होती डॉट गॉड डिडन इवन

आणि तिच्या सगळ्या मोलकर्णी किंवा तिच्या सगळ्या दासी तिथं त्या नदीमध्ये किनाऱ्यावर चालत असताना स्मॉल बोट एक छोटीशी नाव त्यांना दिसली अमंग द रीड्स त्या सगळ्या रीड्स मध्ये बांबून मध्ये आणि तिने एका आपल्या दासीला पाठवलं की ते काय जरा घेऊन ये so आणि जेव्हा ते आणून उघडलं द स्मॉल बास्केट ती लहोळ्याची लहान पेटी अ बेबी त्या पेटीला उघडल्यानंतर तिच्या लक्षात आलं आतमध्ये एक लहान बाळ आहे

पण त्या दरम्यान त्याच्या अगोदरच ही त्या, अगोदर त्या बाळाची बहीण तिथे राजकन्ननेपशी आलियाण म्हणाली की हिब्रू बाईला घेऊन येऊ या बाळाला दूध पाजायला आणि आज इट आणि एक तर त्या राजकन्ननेला फारोजा कन्नेला बाळ हवंच होतं सी हाऊ गॉड वॉज सेटिंग एव्रीथिंग टू हेल्प बेबी मोसेस आणि देव कसं बाळ मोशेला मदत करायला सगळा मंचच तयार करत होता यू डोंट हॅव टू डू एनीथिंग तुला काही करायला लागणार नाही ही बेबी मोसेस इन दैट विकेट बास्केट बाळ मोशे सारखा रहा त्या लवाळ्याच्या पेटीमध्ये गॉड विल सराउंड यू विथ डेस्टिनी हेल्प देव होती तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे लोक आणून ठेवेल यु र ब्रेन तुला तुझा मेंदू वापरायची गरज पडणार नाही यु पुलेट थिंग तुला नसते उद्योग ह्याला हो डोपी घाल त्याला टोपी घाल करायची गरज पडणार नाही

तर ती म्हणाली ओके कॉल दॅट लेडी ठीक आहे जाऊन कोण आहे ती बाई तिला बोलव शिब्रिंग कोणाला आणलं मतीनं मदर ओनली शिब्रॉंग आईलाच आणलं अँड लेडी विल दिस बेबी फॉर यू आणि मोशेची बहीण म्हणाली राजकन्येला की ही जी बाई आहे ना ती तुमच्यासाठी बाळाला दूध पाजेल प्रिन्सेस वॉज व्हेरी हॅपी राजकन्या खुश झाली की चला आपलं काम झालं आणि ती म्हणाली बघा यू आर अ सर्व्हंट तू आता नोकर आहेस साकर आहे लस्ट दिस चाइल्ड फॉर मी माझी दासीच म्हणायचं तू मोलकरीण म्हणायचं माझ्यासाठी या बाळाला दूध पाज आय विल पे यू वेल मी तुला पगार चांगला देईल युअर चाइल्ड तुझं बाळ तू दूध पण मी पगार देईन काय काय माहितीच नाही ना असं होतं धन्यवाद राजकन्यानं बाळ मोशेला घरी महालात नेलं द मदर टूक द चाइल्ड होम आणि मोशेच्या आईनं मोशे बाळाला घरी नेलं विथ द सॅलरी ऑल्सो पगारही नेला बाळही नेलं

थोडा मोठा झाल्यानंतर आणि मग तो राजकन्याचा मुलगा झाला बट शी वाज नॉट अफ्रेड पण ती काय घाबरली नाही बिकॉज इन द चाइल्डहुड ओनली शी स्टफ्ड हिम विथ द वर्ड ऑफ गॉड पण मोशेची आई काय घाबरली नाही कारण मोशेज ओवर तिच्याकडे होता तोपर्यंत तिनं ठासून टासून देवाचं वचन त्याच्यात भरून टाकलं नेवर निग्लेक्ट द अर्ली स्टेज ऑफ द चाइल्ड हु इज विथ यू जे बाळ तुझ्या सोबत आहे त्या बाळाचे लवकरचे सुरुवातीचे जे दिवस असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका बिफोर द वर्ल्ड द वर्ल्डली थिंग्स इन युअर चाइल्ड यू स्टफ युअर चाइल्ड विथ गॉडली थिंग जगाने जगी गोष्टी तुझ्या बाळामध्ये भरायच्या अगोदर तू दैवी गोष्टी तुझ्या बाळात भरून टाक ते तुझं बाळ आहे आणि तिनं या बाळाचं नाव ठेवलं मोशे नॉट द म्हणे आईने नाही अ प्रिन्सेस राज नाव ठेवलं मोशे म्हणून मोज मीन्स ड्रॉन आउट ऑफ वॉटर आणि मोशे या नावाचा अर्थ तो पाण्यातनं बाहेर काढलेला What is divine destiny help us? काय देवी रीतीने त्याच्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारे देवाने बघा अगोदरच प्लॅन केले होते सगळ्यांनी त्यांना पत्ताही नाहीये वी डोंट नो आपल्याला कळत नाही वेदर लेटर ऑन शी बिकेम अ बिलीवर ऑर नॉट आपल्याला माहित नाही अर्थातच मागावून ती राजकन्या बिलीवर झाली नाही झाली काय झालं वन थिंग इज देयर पण एक गोष्ट आहे गॉड सेड आई विल प्रोवाइड men फॉर योर लाइफ देव एवढं बोललेलं आहे तुझ्या जीवासाठी मी लोक पूर्वी अनबिलीवर्स विल सपोर्ट यू बिलीवर्स विल सपोर्ट यू अविश्वासू लोक तुला आधार देतील विश्वासू लोक पण तुला आधार

our destiny help us in David's life. आणि दाविदाच्या जीवनात सुद्धा त्याच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारे लोक देवाने दिलेच होते. David had many destiny help us in his life. दाविदाच्या जीवनामध्ये असे खूप सारे लोक देवाने दिले होते जे त्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करायचे. That helped him to navigate through very critical moments. आणि त्याला सहाय्य करायचे त्याच्या जीवनामध्ये जी काही बिकट परिस्थिती उद्भवायची त्या सगळ्यातनं त्याला मदत करायला. Praise God. देवाला धन्यवाद. You know when 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 uh,

महिना येऊन वाजवायची गरज आहे एकाने सल्ला दिला एक तरुण मुलगा एक शंभे सोळाव्या अध्यात मी बोलतोय ते लिहिलेलं आहे आणि आयुष्याच्या दिशेला मदत करणाऱ्या मदतकर्त्याने कर्त्याने शौलाला असा सल्ला दिला की सर असा एक मुलगा आहे

तुम्हाला कळणार पण हाऊ यू लँडेड इन द किंग्स पॅलेस कशा पद्धतीनं तुम्ही राजाच्या महालापर्यंत येऊन पोहोचलाय तुम्हाला कळणार नाही डेव्हिड वॉज नॉट सीकिंग Somehow, how can I enter Saul's palace? दावीद काही मागे पडला नव्हता की मला शवलाच्या महालामध्ये कसंही करून प्रवेश करायचा असं त्याचं काही नव्हतं लेट इम नो हाऊ आय प्ले द की दवलाला जरा कळू दे महाराजांवर माझी छाप पडू दे मी किती छान वाद्य वाजवतो बघा नाही 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 ही वॉज फेथफुल टू गॉ दावी फक्त देवाशी इमानी आणि विश्वास होता कोणी बघो नाही बघो मेरा प्रभू देखरा मे भला मला प्रभू बरा आणि गेला सॉल मग त्याला बोलावणं आल्यानंतर शौलाला भेटायला दावी हजर झाला ही प्लेट द हाफ विणा घेऊनच आला होता वीणा वाजवली सॉल वॉज सेट फ्री ऑफ द टीम आणि शौल महाराज त्या दुरात्म्यापासून मोकळे झाले फ्रेस गॉड देवाला धन्यवाद That fastened his feet in the palace of Saul. आणि त्यामुळे शौलाच्या त्या महालामध्ये दाविदाची पावल रोवली गेली. Praise God. Hallelujah. Amen. Amen. And there. मग तिथे he never left that palace until he द the king of that palace. नंतर मग तो महाल दाविदाने कधी सोडला नाही. अगदी त्या महालाचा राजा होईपर्यंत दावी तिथून हल्लाच नाही म्हणाला तू या महालामध्ये प्रवेश करत आहे होता होता या महालाचा राजाच मी तुला करणार राईट पण हृदय बरोबर डेव्ह डिड नॉट हॅव राईट हार्ट शौलाचं हृदय बरोबर नव्हतं नियतीमध्ये खोट येता काम नये वृत्त्यानी नीट ठेवा दावी त्यासाठी त्याच्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा झाला असता बट हिंट पण नाही शौलाने स्वीकारलं नाही ना आमेन व्हाट अबाउट जोनाथन योनाथानाचं काय द सन ऑफ सॉंग योनाथान शौलाचा मुलगा ही वॉज ऑल्सो अ डेस्टिनी हेल्पर ऑफ डेव्हिड योनाथान सुद्धा दाविदासाठी दाविदाच्या ठरलेल्या दिशेला मदत करता झाला ही इवन रिस्क इज लाइफ फॉर डेव्हिड से आ योनाथानाने तर दाविदासाठी आपला जीव पण धोक्यात घातला ही साइडेड डेव्हिड दाविदाची अशी बाजू घेतली ना योनाथानाने की बस ही डिड साइड इज ओन फादर ओ स्वतःच्या बापाची बाजू घेतली नाही पण दाविदाची बाजू घेतली आणि साइड डेव्हिड दाविदाची बाजू घेतली स्वतःच्या बापाची दिली नाही गॉड हॅज टू टच यू समबे तसं देवाने कुठेतरी तुला स्पर्श करायला हवा ना रे ही कुड साईट इट हिज फादर तो आपल्या बापाची बाजू घेऊ शकला असता गॉड सेट पण डेव्ह बोलला साइड डेव्हिड दाविदाची बाजू घे आमेन

नाबालाच्या मेंढ्यांना वर्षभर सांभाळलेलं होतं दिलाच नाही चिडला आणि ठार मारायच्या धन्यवाद अ हेल्पर फॉर दाविदासाठी त्याच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारी झाली इफ यू रीड इन फर्स्ट चॅप्टर एक चाल पंचवीसावा अध्याय वाचला तर मी बोललेलं तिथे लिहिलं हे कळेल थर्टी टू टू थर्टी फायव्ह बत्तीस ते पस्तीस डेस्टिनी हेल्पर हुम गॉड यूज टू प्रिव्हेंट डेव्हिड फ्रॉम शेडिंग ब्लड अभिगेल त्याच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारी झाली की ज्या पायी दावीद रक्तपात करू शकला नाही शी सेड ती म्हणाली यू विल बी अ फ्युचर किंग की तुम्ही भवितव्यातले राजा होणार आहात माय हस्बंड इज अ फूल माझा नवरा काय तो बावळा आहे यू आर अ किंग तुम्ही महाराज आहात यू डोंट डू व्हाट ही इज डूइंग आणि माझा नवरा जे करतोय ते तुम्ही नका करू यू हैव अ ग्रेट डेस्टिनी महाराज तुमच्या आयुष्याची दिशा फार मोठी आहे शी शी अवेकन देम टू हिज डेस्टिनी असं म्हणून ابيकेलन दाविदाला आपल्या स्वतःच्या ठरलेल्या दिशेविषयी जागृत केलं यू नीड वाइफ हू विल अवेकन योर डेस्टिनी अशा बायका पुरुषांना गरजेच्या असतात की ज्या आपापल्या नवऱ्यांना त्यांच्या ठरलेल्या दिशेविषयीनं जागृत करतील आणि म्हणतील की ये आप कर नहीं सकते आपको प्रभु ने वो करने बोलाया है

गो आफ्टर दॅम त्यांच्या मागेला ला बट ही डिड नो वेर वर दे पण दाविदाला माहितीच नव्हतं की ती टोळी कुठे आहे विच कॉर्नर ऑफ दिअर दे वर दे आणि भूतलाच्या कुठल्या कोपऱ्यात ही टोळी आहे दाविदाला काही माहित नाही बट गॉड लेड हिम टू एन इजिप्शियन पण दाविदाने एका मिसऱ्या देवाने त्याला एका मिसऱ्याकडे नेलं अँड दॅट इजिप्शियन आणि तो जो कोणी मिसरी होता ही गाइडेड देम टू to where the amalekites were त्या misri माणसाने yanna मार्गदर्शन केलं की amaliki lok ithe ahet see bible says bible mhanat

खायला भाकर प्यायला पाणी दाविदाने त्या मिसऱ्याला दिलं दो ही वॉज एन इजिप्शियन जरी तो मिसरी होता तरी बिकॉज यू हॅड नॉट इटन फॉर थ्री डेज का तीन दिवस तो भुकेला होता त्याने काही खाल्लं नव्हतं थ्री डेज अँड थ्री नाईट यू हॅड नॉट इटन एनीथिंग तीन दिवस तीन रात्री या मिसरी माणसाने काही खाल्लेलं पिलेलं नव्हतं अँड सो ही वॉज शेअरिंग इ स्टोरी विथ डेव्हिड तर तो दाविदाला आपली कहाणी सांगत होता ऍट द टाइम त्यावेळेला डेव्हिड डिंट वॉन्ट टू युअर समबडी स्टोरी बिकॉज हिज ओन स्टोरी वॉज बिंग रुईन दाविदाला कुणाचीच आणि कहाणी ऐकायची इच्छा नव्हती कारण दावी दाविदाला होतं की माझी स्वतःची कथा एवढी सगळी अशी बिघडली आहे कधी कधी वेन इज बॅड वी डोंट टू हिअर एस स्टोरी आपल्या कथा बिघडलेल्या असताना त्या अवस्थेत आपल्याला आणि कोणाच्याही छोऱ्या ऐकायची मदत होई नाही आपल्याला ऐका असं वाटत नाही आणि कुणाची स्टोरी मला ऐकायची आता इच्छा नाही कारण माझ्या स्वतःच्या कहाणीत खूप काही चाललंय वी ऑलवेज फील लेट गॉड रेक्टिफाय माय स्टोरी देन वी विल टॉक अबाउट योर स्टोरी आणि आपल्याला असं वाटतं की देवाने येऊन माझी कथा दुरुस्त करावी त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या व्यथा येऊन मला सांगा समटाइम्स कधी कधी वी हॅव नो टाइम फॉर अदर स्टोरी बिकॉज आवर स्टोरी इज नॉट बिल्ट अप कधी कधी आपली स्वतःची जीवन कथा व्यवस्थित विकसित झालेली नसते म्हणून दुसऱ्यांच्या व्यथा कथा ऐकायला आपल्याकडे वेळ नाही बट इट्स सॉल्विंग अदर स्टोरी गॉड इज गोइंग टू सॉल्व योर स्टोरी पण इतरांच्या कथा आणि इतरांचे प्रश्न सोडवण्यामध्ये देव तुझ्या कथेतले प्रश्न सोडवणार आहे इफ आर ट्राइंग तू स्वतःच्याच कथेतले सगळे प्रॉब्लेम सोडवत बसला तर तुझी कथा तर कधी संपणार इट विल नेव्हर हॅव अ हॅपी एंडिंग आणि तुझ्या कथेला कधी आनंदी दी एंड येणार नाही इन योर मिजरी तुझ्या त्रासात सॉल्व समबडी एल्स इज मिझरी कोणाचे तरी त्रास सोडो इन योर टीयर्स तुझ्या अश्रू वाइप समबडी एल्स इज टीयर्स रडतीये रडतीये पण जाऊन दुसऱ्यांचे अश्रू पुसतीये अशी बन व्हाट विल हॅपन मग काय होईल गॉड विल वाईप अवे योर टीयर्स देव तुझे अश्रू पुसायला येईल कळतंय का मी काय म्हणतोय सो दिस मॅन सॅट डाऊन तर हा माणूस खाली बसला आणि आणि म्हणाला म्हणाला लिसन टू माय स्टोरी दावीद महाराज माझी कथा आय तो की मी फार आजारी पडलो बट माय मास्टर मी पण माझ्या मालकाने मला सोडलं बिकॉज आय बिकेम सिक आणि मी आजारी पडलो तर त्यांनी मला सोडून दिलं हॅपन्स इन द वर्ल्ड असंच होतं जगामध्ये यू फॉल सिक आजारी पडलो यू आर थ्रोन आउट की आपल्याला

पडलो त्याने मला हकलून लावलं डेव्हिड न्यू दाविदाला कळलं दीज आर द सेम अमेल अच्छा हे तेच आम्हाला की ज्यांना मी शोधतोय दॅट मीन्स दिस फॉलो ऑल्सो वॉर दॅट फुलिंग वन ऑफ द वाईफ अँड टेकिंग दॅम म्हणजे हा पण त्या टोळीतला एक आहे की जो माझ्या सगळ्या माझ्या लोकांच्या परिवारांना माझ्या परिवाराला पकडून असा फरफटत नेट होता त्यांच्यातलाच हा एक आहे त्या अमालेकी टोळी मधला हा पण एक माणूस आहे ज्याने जिकलाक वरती धाड घातली आणि आमच्या सगळ्यांना घेऊन गेला वन ऑफ द द आणि घरांवरती मशाली लावल्या वन ऑफ म्हणजे त्या टोळी मधला हा एक माणूस आहे वॉट यू सो यु रिपल्स तुम्ही जे पेरता तेच कापता ना हा जे पेरता तेच कापता

ये बॉस को मैं बताऊंगा आणि म्हणाला त्याच्या मनात पेर दिस अमेलकाइट बॉस मग त्याच्या मनात आले आमेले की मालकाला मी सोडणार नाही मी उसको दिखाएगा गॉड सेड आई हैव अरेंज्ड एवरीथिंग डोंट वरी देवडला दिखाएगा दिखाएगा मी पण सगळं प्लॅनिंग केलेलं आहे नाऊ डेव्हिड इज कमिंग आता दावी देतोय शेअर द होल ट्रुथ टू हिम सगळं जाऊन त्याला सांग

त्यांनी धाड घातली होती छापा घातला होता बट दे विथ डिन डिस्क्लोज दॅट इट वॉज हिज फॅमिली ही हॅड रेडेड पण दाविदाने हे नाही त्याला उघड केलं की माझ्या परिवारावरती तू छापा घातलेला आहे दे विथ जस्ट साईड विल यू लीड मी टू दिस रेडिंग बँड दावीद फक्त त्याला म्हणाला त्या टोळीपर्यंत तू मला पोहोचवशील का रे ही सेड आय विल तोंडला जरूर का नाही बट यू स्वेल टू गॉड पण देवा शपथ तू देवाचा देवाची शपथ खा दॅट यू नॉट किल मी ऑर डिलीवर मी टू माय मास्टर्स हँड की तू मला मारायचं नाही आणि तू मला माझ्या मालकाच्या हातात द्यायचं नाही फार पर्यंत मी सोडणार हा लांब पर्यंत मी तुम्हाला लांब पर्यंत सोडणार लांब पर्यंत मी तुम्हाला नेऊन सोडीन त्याच्या पुढनं गेटच्या आत तुम्ही जा हा कारण की मी आतमध्ये गेलो तुम्ही त्याला देऊन टाकणार मला गेट तक तुमको छोडता है गेट के अंदर आप अकेले जाना के अंदर जाने के बाद क्या मालूम आप मेरे को मेरे पुराने मालक के हाथ में दे देंगे वो तो मेरे को मारी डालेगा सो डिड यू सी हाव गॉड पोझिशन पीपल फॉर यू तर लोक कसे uh, देवा तुझ्यासाठी तयार करून आणतो लक्षात येते माणसांना तयार आपल्या समोर आणतो गॉट आणि अशा पद्धतीनं त्याला आपला संपूर्ण परिवार पळत मिळाला इन युअर वे मी काय म्हणतो तुझ्या मार्गात हेल्प तुझ्या दिशेला मदत करणारे लोक देवाने उभे केलेत दॉड म्हणून देवावर प्रेम कर बी फेथफुल टू गॉड आणि देवाशी विश्वास राहा पीपल लोकांवर प्रेम कर डू द राईट थिंग आणि बरोबर ते काम कर डोंट बी जस्ट आय प्लीज आणि नुसतं आपल्या डोळ्या देखत लोकांना प्रसन्न करायला येऊ नका पास्टर चला की गाडी खुर्ची डाल के केनी माझ्यावर काही परिणाम होणार नाही तुझ्यावर परिणाम होणार आहे नक्कीच कारण गाडी गेली आणि तू बसला चॅटिंग

तर काही लोक येऊन साक्ष देतात ना की मला नोकरी मिळाली मला हा मिळाला मला ते मिळालं पगारत वाढ झाली प्रमोशन मिळालं ही बिटवीन द हाऊस ऑफ सोलन द हाऊस ऑफ डेविड शवलाचं घराणं आणि दाविदाचं घराणं यांच्यातल्या युद्धात सुद्धा गॉड यूज्ड अब्नर देवाने अबनेराला वापरलं ट द किंगडम ऑफ सोल टू द टू डेविड शवलाचं राज्य दाविदाकडे oh. वळवायला देवाने अब्नेराला वापरलंय हिफॅलिस्टेटेड डेविड इन द प्लेस ऑफ Saul. आणि त्याने शौलाच्या जागी दाविदाला मान दिला इफ यू रीड इन सेकंड सॅम्युअल थ्री वन टू ट्वेंटी वन दोन शमुएल तीन एक ते एकवीस दोन शमुएल तिसरा अध्याय एक ते एकवीस वाचलं तर कळेल मी काय बोलतोय लुक at David's volunteers. आणि दाविदाचे जे स्वयंसेवक होते ना, volunteers ते बघा. They were numbering 600 men. ते सहाशे लोकांची गणती करत होते चोस डस्टिनी हेल्प आणि ते त्याच्या दिशेला मदत करणारे निवडलेले होते देव रॅलिड बाय गॉड टू असिस डेविड आणि देवाने त्यांना नेवलं होतं दाविदाला मदत करायला होतं वन सुप पुश टीम टू द थ्रोम त्यांनी दाविदाला वर असं ढकल ढकलत सिंहासनापर्यंत नेलं यू डोंट नो विल पुश यू ऑन द थ्रोन तुला माहित नाही सिंहासनापर्यंत ढकलत ढकलत तुला कोण नेईल हा yes. कुणालाही हलक्यात घ्यायचं नाही हे

करणारा कोणीतरी सापडेलच द मोमेंट यू गो फार अवे फ्रॉम गॉड आणि ज्या क्षणाला तू देवापासून लांब जाशील देयर विल बी अ पॅच वेअर द डेस्टिनी हेल्पर्स आर देयर बट दे विल नॉट हेल्प यू मग असा टप्पा येईल की ते आयुष्याच्या दिशेला मदत करणारे होते पण ते तुला मदत करत नाहीये दॅट्स व्हाई कॉन्स्टंट टच विथ गॉड इज व्हेरी इंपॉर्टेंट म्हणून तू सातत्याने देवाच्या संबंधात असायला पाहिजे कॉन्स्टंट टच विथ द पीपल ऑफ गॉड इज व्हेरी इंपॉर्टेंट म्हणून देवाच्या लोकांच्या संबंधात तू सातत्याने पाहिजे दर रविवारचं हे काम नाही हे दर दिवसाचं काम आहे इफ यू लिव फॉर गॉड तुम्ही जर देवासाठी जगलात इफ यू

असे लोक देवाने आमच्यासाठी पण दिले अँड इट इज गुड द गॉड डझंट रिव्हील टू अस दोज स्ट्रेंजर्स आणि चांगलं आहे की देवा भाषा अनोळख्यांची ओळख आपल्याशी करून नाही देत अदरवाइज वी विल हॅव मेनी ऑफ द आइडल्स एट होम नाही तर मग त्यांच्यातल्या अनेकांच्या मूर्ती आपल्या घरात बनायच्या यू आर माय गॉड यू आर माय गॉड यू माय गॉड तूच मला वाचवलो तू मेनी टाइम्स वी लुक टू गॉड आई थैंक यू ना आपण फक्त देवाकडेच बघून जगायचं आहे व्हाट अबाउट एंजल्स बाकी देवदूतांचं काय दे टू ऍक्ट एज गॉड्स असाइनमेंट देवदूत सुद्धा देवाच्या कामगिरीतले नेमलेले म्हणूनच काम करतात

सम एंज सेम मला आज कामच नाहीये म्हणून मग काही देवदूत म्हणतात आम्हाला तर काही कामच नाही किंवा बिलिव्हर गई मेरी बिघडी चाल नाही बिघड गे मेरी सुधरी चाल एंज दुसरा अरे तुझा तर एक दिवस असाय माझं तर वर्षापासूनच असला फिरायला गेला माहित नाही कुठं फिरायला गेलाय मला न घेता आणि काय तर म्हणे बिलीवर एव्हरी संडे मी चर्च ला जातो तर रविवारी चर्च मध्ये जाऊन मी शोधतो की माझ्यासाठी ठेवलेला बिलीवर कुठं दिसेल का त्याला मदत करीन पण दिसतच नाही कुठे चर्चला आला तर दिसेल ना सो so we हॅव ऑल हर्ड amazing स्टोरी आपल्यातल्या सगळ्यांच्याच गोष्टी फार गमत शिर आहे वी हॅव हर्ड ऑफ एंजलिक आपण देवदूतांच्या भेटी ऐकल्यात How दे have विजिटेड

करायला आपल्याला सुटका द्यायला मदत करायला आशीर्वाद द्यायला एंजेल्स ऑफ डस्टनी इव्हन टेलिव्हन दानियल आणि दानिएलाला सुद्धा त्याच्या आयुष्याची ठरलेली दिशा पूर्ण करण्यास्तव ठेवलेल्या देवदूतांनी सहाय्य करून वाचवलं वॅनी वॉल थ्रोन इन द लायन्स दॅन जेव्हा दानिएलाला त्या सीमाच्या गुहेत टाकण्यात आलं व्हड हॅपन काय झालं एंजेल शट द माउथ ऑफ द लायन देवाच्या दूतांनी सीमाचं तोंड बंद केलं हे वॅनी फर्स्ट फॉर ट्वेंटी वन डे एकवीस दिवस जेव्हा त्याने उपास केला अँड एंजल ऑफ डेस्टिनी केम टू हिम त्याला तो आयुष्याच्या दिशेतला देवदूत त्याच्याकडे आला अँड आफ्टर ट्वेंटी वन डेज ही केम ऐक

आणि मला थांबवलंय या दुरात्म्यानं इज नॉट अलाव्हिंग मी टू मी डॅनियल आढळतोय तो मला दानियल भेटू देत नाहीये तो मला तू लवकर ये रे इमिजिएटली खाम आणि लगेच ये बिकॉज मायकल वॉज मोस्ट स्ट्रॉंगर कारण मिखाल जरा जास्त बळकट होता लगेच आलो ही खेम डाव मिल खाली आला विथ द आणि त्या सैतानाशी त्याने झगडा केला आणि रिलीज दिस रिलीजल आणि या दूताला सोडवल मग हा दूध खाली येऊन दानियला भेटला एंजल विल नॉट टेल बोलणार नाही लॉट ऑफ थिंग्ज हॅपनिंग इन द स्पिरिचुअल वर्ल्ड देवाचे दूत खोटे बोलत नसतात आध्यात्मिक स्तरात भरत काही घडत आहे मला माहित नाही म्हणजे घडत नाहीये असं नसतं प्रेज गॉड आमेन सो समटाइम्स इफ देयर इज अ डिले देयर इज अ बिग थसल अँड वॉरफेअर हॅपनिंग इन द हेवनली किंगडम कधी कधी काही गोष्टी मिळायला उशीर लागला तर समजून घ्यायचं की स्वर्गीय स्तरात अंतरात एक मोठा झगडा चालू आहे हा वॉज बी टमॅरेकलेसली डिलिवर्ड फ्रॉम द प्रिजन पेत्रकासा तुरुंगातून चमत्कारिक रीतीने सुटला इट्स द एंजल ऑफ डेस्टिनी देवाच्या दूताने त्याच्या आयुष्यातल्या दिशेला पूर्ण करायला त्याचा जो त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी हेरोद राजा त्याला ठार मारणार होता गळफास देणार होता मॉर्निंग टू किल फिट पाठे पाठे पेत्राला ठार मारणार होते ते बट सडनली पण अचानक देवाचा दूत आला ठाप आणि त्याला जाग केलं आणि म्हणाला पेत्रा उठ सकाळसाठी वाट बघतो का सकाळची काय वाट बघतो आता निघायचं बाहेर चला, चला 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 आपल्याला जायचं इमिजिएटली चला लगेच चला द एंजल ब्रॉट पीटर आउट ऑफ द जेल लगेच त्या देवाच्या दूताने पेत्राला बाहेर काढलं बट प्रेज गॉड सम ऑफ द ग्रुप वर प्रेइंग फॉर हिम आणि देवाला धन्यवाद की काही लोकांचा गट बिलीवर लोकांचा गट पेत्रासाठी प्रार्थनाही करत होता सम ऑफ द थिंग्स यू मे बी सेइंग ओ बट आई डोंट मीट एनी एंजल काही गोष्टी कदाचित तू म्हणत असाल की नाही पण मला नाही देवाचे दूत कुठे भेटत सी दिस इज मेंशनड हियर इन द बाइबल फॉर यू टू नो दैट देयर आर एंजेलिक बीइंग्स हे बायबल मध्ये आशा साठी लिहून ठेवलंय की देवदूत तुम्हाला मदत करण्यासाठी असतात हे तुम्हाला कळावं यू मे नॉट सी देम कदाचित तुम्ही देवदूतांना पाहणार नाही बट दे आर हेल्पिंग यू मेनी टाइम्स बट देवदूत तुम्हाला अनेक वेळा सहाय्य करतायत फ्रॉम योर ऍक्सिडेंट्स फ्रॉम योर एनिमीज फ्रॉम समली थिंग्ज तुमच्या अपघातांपासून पासून ऍक्सिडेंट पासून शत्रूंहून पासून संकटांत पासून वाचवतात लुक ऍट एंजल गेब्रियल गेब्रियल देवदूताकडे बघा ही वॉज सेंट टू डिलिवर अ मेसेज टू जोसेफ आ गेब्रियल देवदूताला जोसेफाला एक मेसेज द्यायला पाठवलं आमेन फर्स्ट टू पहिलं मरिएला अबाउट द बेबी चाइल्ड शी इज गोइंग टू हॅव जे बाळ तिला होणार आहे त्या बाळाविषयी सांगायला तिच्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा झाला म्हणायचं ना टू नाय गोइंगोसेफ अशी पण स्वप्नाद्वारे तो बोलला

कोणालाही हलक्यात घेऊ नये एक या छड एक या नाही नाही सबको पकड चल भाई रेमन्स हेल्प कावळे पण आयुष्याच्या दिशेला मदत करणारे निघू शकतात yes. और... काळेत म्हणून काय झालं सम पीपल विल से काही लोक म्हणतील म्हणून मी ते कावळ्याला नेहमी घरी घेऊन म्हणून मी त्या काळ्या कावळ्याला नेहमी माझ्या गच्चीवरती यायची परवानगी देते का यू वॉशिप गॉड अरे ते नको करू देवाची आराधना कर आफ्टर टुमारो यू स्टार्ट वर्शिपिंग क्रोज़ अँड डॉग्स अँड कॅट्स नाहीतर उद्या उठना तुम्ही हळूळू उद्या उठलो हळूळू तुम्ही कावळ्यांची आराधना होताता कुत्र्यांची आणि माजरांचे सुद्धा आराधना करायला सुरुवात करा लोक बी कुछ कम नाही भाई

टॅप केलं अलाजा गेट अप एक्सक्यूज मी सर उठा हॅव दिस केक आणि ही भाकर खा टेक दिस वॉटर पाणी आणले पाणी प्या बिकॉज द जर्नी इज टू फार कारण प्रवास फार लांबचा आहे

तुम्ही लोकांची किंमत करा व्हॅल्यू द पीपल लोकांची किंमत करा व्हल्यू द चर्च पीपल yes. चर्च मधल्या लोकांची पण किंमत करा सारखं चर्च मधल्या लोकांना काय हो नावं ठेवता यू डोंट नो हो माय कम मॅ हेल्पर तुझ्यासाठी मदत म्हणून कोण पुढे येणार आहे तुला माहित नाही सगळ्यांची किंमत कराल शिका फे दॅट स्मॉल स्लेव्ह गर्ल इन नामां सोम नामाच्या घरातली ती छोटीशी मोलकरीण मुलगी

हुशार होती पोरगी मालक नाही तर तिने धरली बाई तुमच्या सरांच्या डोक्यात बुद्धी घाला एक आहेत देवाचे सेवक इफी गोष्ट तिथे गेले ना सर बी सर बरे होतील सरांचा एक आदर होता तिच्या मनात नामानासाठी शी रिस्पेक्ट फॉर आपल्या सरांसाठी तिच्या मनात आदर होता बर का Find a destiny helper to be a destiny maker. आयुष्याच्या दिशेला मदत करणारे मदत करते शोधारे बाबा Amen. जे मदत करतील Sometimes. कधी सरी Your bondage is prolonged. तुमची बंधन खूप वेळ टिकतात बिकॉज वी आर सो युज टू दिलियर का आपण एवढे परिचित झालेलो असतो त्या गोष्टी फेमिलिअर पीपल आपल्या त्या परिचित लोकांशी एवढा परिचय होतो आपल्याला काही लोकांची आपल्याला एवढी सवय लागून जाते की त्याच्यापाई काही जण जे आपल्या मदतीला आलेले असतात ते आपल्याकडनं राहूनच जातात आर ट्राइंग टू ओपन दॅट डोर तुम्ही एक दार उघडायचा प्रयत्न करताय ट्राइंग टू हेल्प फ्रॉम टेक हेल्प फ्रॉम पीपल नो तुझ्या सवयीतले जे लोक आहेत त्या लोकांकडून तू मदत घ्यायचा प्रयत्न करतोय इज पर्सन आणि तुला एक अपरिचित माणूस लांब उभा आहे ही इज गॉट द कीज ऑफ दॅट डोर खरं म्हटलं तर त्या दाराची किल्ली त्याच्याकडे गॉड सेज अँड डे बोलला डे यू लुक विथ लव्ह टुवड्स दॅट पर्सन दॅट पर्सन विल कम अँड हँड यू ज्या दिवशी त्या माणसाकडे तू प्रेमाने बक्षील त्या दिवशी मी बंद केलेलं दार तुझ्यासाठी उघड्याला त्याला पाठवेल You तुला सवय झालेले लोक सोड हेम थोडे अपरिचित आत आण यू के नॉट नो हाऊ गॉड विल हेल्प यू तुला काय माहितीये देव तुला कसं मदत करेल देव कावळ्यालाही वापरू शकतो hmm. तुला खायला घालायला येतो तो फिर भी बंदे इन्सान आहे मदत करायला कुठलीही रीत वापरू शकतो हेमेन हमेन

देवाने ठेवलेली असतात पण ते बाहेर पडून त्यांना बघतच नाही पण हे फॅमिली आमच्या आमच्यासारखं आमचंच रक्त आहे मे नॉट नेसेसरिली लुक लाईक यू ना तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला मदत करणारा कदाचित दिसायला तुझ्यासारखा नसेल दे मे नॉट इव्हन टॉक लाइक यू आणि तुझ्यासारखा बोलायलाही नसेल दे मे नॉट टॉक

अमिताभ बच्चन यांची कोणीतरी एक क्लिप पाठवली जस्ट ओपन द गेट गेट उघडतात अँड द क्राऊड इजर आणि गर्दीच्या गर्दी असते रेटा रेटी करत असतात ती माणसं आणि अमिताभ सर बाहेर येतात आणि सगळ्यांना आपला हात असा करतो हु इज देर अराउंड आणि अवतीभोवती कोण असतं वन मेड इस देअर वन सर्वंट इज देअरि एक चाकर असे असतात दे आर ऑल लाईक दे आर वेटिंग नेक्स्ट सगळे सारखे आणि हे बाहेर रेटारेटी करून भरतात

यू यू बी बट सेंड तू बिकॉज आय नो युअर हार्ट कारण मला तुझं हृदय माहिती तुझं हृदय यू डोंट स्पीक तू बोलू नको आय विल सेंड युअर ब्रदर ही विल द स्पीक मी तुझा भाऊ अरोन पाठवीन तो बोले तू नको बोलू तो बोले गॉड विल डू ऑलॅट सगळं करेल रे

टेल इट टू अरोन ही विल से आणि अरोन सांग अरोन बोलेल तू मराठीत बोल तो इंग्लिश मध्ये बोल यस मी इंग्लिश मध्ये बोल तुम्ही मराठीत बोला तुम्ही इंग्लिश मध्ये कन्वे सो दैट्स व्हाट आई डू आई स्पीक इन इंग्लिश शी सेज इट इन मराठी तसे इथे पण चालले ते इंग्लिश मधून बोलतात मी बोलते मराठीत मॉडर्न हायस्कूल जंगली महाराज रोड शिवाजी नगर पुणे पाच प्रेज गॉड आमेन

योसेफावरती खोटे आरोप ठेवले अँड ही वॉज पुट इन प्रिझन आणि त्याला तुरुंगात डाव आणि दिस वॉज अ व्हेरी टेरेबल सिच्युएशन आणि परिस्थिती त्यासाठी फार भयानक होती जोझफ वॉज कन्फाइंड इन द प्रिझन आणि योसेफाला चक्क तुरुंगात टाकलं बट गॉड

मोटिव हो कारण दर वेळेला आपल्याला मदत करायला कोणी पुढे आला की आपल्याला असं वाटतं मतलबी आहे काहीतरी मतलब आहे म्हणून आला हेल्प करायला मला मदत करायला एवढा आलाय अरे तो खरोखर मदत करायला आलाय का तो मला पन्नास हजार देतो हो मला याच्या मागे काहीतरी धागा धोरा हो का मी बोलो आपण सीआयडी मे भरती होणार था प्रेस गॉड यू विल नॉट गेट एनीथिंग देन काही मिळणार नाहीये मग तुम्हाला जर सारखं असं इतकं म्हणजे चुथा करत राहिला ना गोष्टींचा तर तुम्हाला काही मिळणार नाही 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 आज पन्नास घेणार उद्या मला माग माझा जीव घेईल माझा आज पन्नास हजार देऊन गेला मला उद्या उठणं जीव घेईल हो का तुझ्या डोक्यात दुसरं काही येत नाही करे We आर द children of God. आपण देवाची मुलं आहे. आर मेड फॉर for wonders. आपल्याला अद्भुत कार्यासाठीच बनवलं आहे.

ठरवले एक काही दिवसात अशी पीपल रुइन देयर ओन लाइफ बाय देयर ओन फूलिशनेस अँड प्राईड लोक स्वतःच्या आयुष्याचा नाश करून येतात स्वतःच्या गर्वामुळे आणि स्वतःच्या मूर्खपणामुळे दे आर एंग्री विथ गॉड आणि देवावर चिडतात कुठे आहे देव देव कुठे हो का कुठे आहे अरे तो पण त्याला तर रोज देव दिसतो दिसत त्याला रोज देव दिसतो तुला कधीच नाही दिसत हो का त्याला रोज दिसतो तुला नाही दिसत प्रोवोब्स नाईन्टीन थ्री सूत्र एकोणीस तीन द फुलिशनेस ऑफ मॅन फोबत इज वेज अँड इज हार्ड फ्रेट्स अगेन्स्ट द लॉर्ड हो ना ती सूत्र एकोणीसावा अध्याय तिसरं वचन किंवा सुंदर आहे ना मनुष्याची मूर्खता त्याचा मार्ग विपरीत करते आणि त्याचे हृदय परमेश्वरावर चिडते बोला रेज द लॉर्ड देवाला धन्यवाद मूर्ख माणूस प्रे विथ मी राईट नाव तात्ता माझ्या मागून प्रार्थना करा लॉर्ड चला म्हणा प्रभू हेल्प मी मला मदत कर नॉट टू मिस माय ब्लेसिंग की माझे आशीर्वाद मी गमवू नयेत डोंट absent. मी गैरहजर राहू देऊ नको जेव्हा माझ्या कष्टाचं फळ उपभोगायचा आनंद येतो तेव्हा मला गैरहजर ठेवू नको ओपन माय टू माय डेस्टिनी हेल्पर्स माझे डोळे माझ्या आयुष्याच्या दिशेला मदत करणाऱ्या मदत कर्त्यांकडे उघड रिमूव्ह माझ्यातनं गर्व काढ दे बापा आणि कुठल्याही पद्धतीचा क्षमा करायचा क्षमा न करायचा आत्मा माझ्यात जो आलाय तो काढून टाक आय एम रेडी फॉर माय डस्टिनी इन हेल्प मी माझ्या आयुष्याच्या दिशेला मदत करत्यांसाठी तयार जसं मी तुझी सेवा करत आहे विथ ऑल माय हार्ट माझ्या हृदयाने सेंट फोर्थ

येशू यू बी माय डेस्टिनी हेल्पर तुम्ही माझे सगळ्यात मोठे मदत करते व्हा अँड यू सेंट फॉर डेस्टिनी हेल्पर आणि तू येशू माझ्यासाठी मदत करते पाठव माय गॉड माझ्या देवा आय लुक टू यू मी तुझ्याकडे बघून जगत आहे आय सर्व यू रबा खराबा तुझी सेवा करत आहे अँड आय क्लेम द बेस्ट फ्रॉम यू आणि तुझ्यापासून चांगले मागायचा मला हक्क पण आहे मला चांगलेच देशील देवापा येशूंच्या नावात मागते

डोंट हा ब्लॉट सॉप मनी आय डोंट नीड हेल असं म्हणू नका माझ्याकडे भरमसाठ पैसा आहे मला कोणाच्या मदतीची गरज नाही मी माझं बघून घेईन मेनी टाईम्स मनी डस्ट नॉट हेल्प यू बऱ्याच वेळेला पैसा नाही मदत करत बेटा भ्रमात नको राहू माणसं लागतात वी नीड पीपल लोकांची आपल्याला गरज पडते हे मेन आ मेन सल्यूट एवरी वन सगळ्यांना सलाम द्या ब्लश एवरी वन सगळ्यांना आशीर्वाद द्या हेल्प एवरी वन सगळ्यांना मदत करा फ्रे फॉर ऑल सगळ्यांसाठी प्रार्थना करा यू वल फाईंड तुम्हाला होता होता असं आढळून की माझ्या अवतीभोवती सगळे मला मदत करणारेच गोळा झाले दिस चर्च डिड नॉट जस्ट कम हे चर्च असं आपोआप जादूनी पैदा नाही बिकॉज ऑफ मी फक्त माझ्या एकट्यामुळे चर्च जन्माला आलेलं नाहीये गॉड फॉर मी मेनी देवाने माझ्या मार्गात अनेक लोक असे मदत करते उभे केले माझ्या दिशेला मदत करणारे वर वर पीपल ओन्ली हेल्पिंग मी विथ आणि काही लोक त्या काळामध्ये फक्त पैशाच्या स्वरूपात मला मदत करायचे ये पैसा दे ये ye yes. पैसा दे देज टू इन्व्हाइट मी होम मला घरी आमंत्रित करायचे त्या काळी ऍट होम घरी बोलवायचे मला तीस वर्षांपूर्वीच सांगतोय मी अँड वेन आय इज टू गो होम अँड त्यांच्या घरी मी गेलो इज टू पुट अ न्यू बेडशीट छोट घर पण नवीन चादर टाकणार प्रिपेअर फूड फॉर अस स्वयंपाक करणार अगदी छान 12 o'clock at night we used to have food agdi ratri 12 vasta ami jevnar

जरा हँडशेक करो तब तक आप विचारा टुडे यू कॅन प्रे फॉर देम टुमारो यू विल नीड प्रेयर आज तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकता उद्या एखादा दिवस येईल तुला त्यांच्या प्रार्थनेची गरज पडेल यू हैव टू से मग तुला म्हणावं लागेल आई एम स्ट्रॉंग टुडे आई विल प्रे फॉर यू आज मी खंबीर आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन टुमारो व्हेन यू विल बी वीक दैट पर्सन विल बी स्ट्रॉंग एंड ही विल प्रे फॉर यू आणि उद्या तुम्हीच अशक्त झाला तर तो व्यक्ती खंबीर बनून तुमच्यासाठी प्रार्थना करेल प्रेज गॉड आमेन ही आहे दॅट इज इज द अशा देव काम करतो बेटा आज प्रभू इथे आहे मी तुमच्या आयुष्याच्या दिशेला मदत करणारा तुझा मदत करताय मी तुझा मदत करताय आय एम प्रेइंग ऑन युअ तुझ्या वतीनं मी प्रार्थना करतो आय एम प्रेइंग फॉर गॉड टू

डोंट वरी काळजी करू नका नो मॅटर व्हॉट युअर गोइंग थ्रू कुठल्याही परिस्थितीतून जरी तू जात असला जीजस विल हील यू यशू तुला बरं करतील बिलीव्ह विश्वास ठेव He इज युअर यशू इथे आहे आणि पॉवर इज गोइंग टू टच आणि यशूंच्या सामर्थ्याचा स्पर्श तुला होईल लव्हिंग हेमली फादर माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा दीज आर योर पीपल हे सर्व तुझेच लोक आहेत ट्रस्टिंग इन यू तुझ्यावर विश्वास ठेवलाय त्यांनी बिलीव्हिंग इन यू तुझ्यावर भरोसा टाकलाय वॉकिंग विथ यू तुझ्या सोबत चालतायत हे लोक

Leave the bodies in Jesus' name. Leave their bodies in Jesus, Jesus name. in Jesus' name. Leave their bodies in Jesus' name. Touch them now. Touch them now. See, the Lord is touching you. He is touching you. He is be you. you. Be healed in the name of Jesus. Be healed in the name of Jesus. Whatever kind of complications you have, let your body be touched in the name of Jesus.

धन्यवाद स्वामी राजा दीप इन द नेम ऑफ चीज लो ऑफ एंटर Leave, leave the people in the name of Jesus. All pain, all sickness has to go in the name of Jesus. In the name of Jesus. Lord, Prabhu, raise up destiny help us for them. Somebody to help them in their call. Kodi